हॅलो फ्रेंड्स, आता आपण आहोत उद्योग तारा अनंत भालेकर सर यांच्यासोबत. द फास्टेस्ट वे टू ग्रो इन फायनान्शियल मार्केट्स अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी. फॉर डिटेल लॉग ऑन टू avadhootsathe.com. हॅलो फ्रेंड्स, मी रचना लचके बागवे, अर्थसंकेतची सहसंपादिका. अर्थसंकेत घेऊन आला आहे एक आगळीवेगळी वेब सिरीज, ज्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या उद्योजकांच्या गाठी भेटी घेतो, त्यांच्याशी गप्पा मारतोय. आणि हे उद्योग तारा म्हणून आपण एक वेब सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ आणि मोठे उद्योजक आहेत त्यांचे आपण इंटरव्ह्यूज घेतोय. आणि आता आपण भेटतोय एक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी हजारो उद्योजकांना मोठं केलंय, ज्यांनी हजारो उद्योजकांना प्रेरणा दिली आहे उद्योग करण्यासाठी, जे आहेत महाराष्ट्र व्यापारी पेठेचे निर्माते श्री अनंत भालेकर सर. नमस्कार सर. मराठी व्यापारी मंडळाचा मी कार्याध्यक्ष होतो आणि मी आता मराठी व्यापारी मंडळाचा अध्यक्ष आहे. लहानपणापासून मी उद्योगपती आहे. म्हणजे लहानपणा वयाच्या 5व्या वर्षी माझे वडील वारले, त्यानंतर मला सगळा व्यवसाय करण्याच्या मनामध्ये भावना आली आणि मी रस्त्यावर फण्या विकत होतो. फण्या विकता विकता मी बटन गोळ्या विकायला लागलो. असा माझा छोट्या लहानपणी प्रवास झाला. प्रवास खडखड होता, पण तरी पण मी माझ्या प्रत्येक गोष्टीवर निरीक्षण करून त्याचा आपल्याला काय उपयोग होईल या विचारांनी नेहमी रांगत होतो. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर लहानपणापासून धंदा करण्याची आवड होती आणि असं वाटतं आता मी सकाळी शाळेत जायचो, संध्याकाळी धंदा लावायचो. असं करता करता माझा उदरनिर्वाह, आम्ही 4 भाऊ 1 बहीण असं आमच्या फॅमिली होती. त्यामध्ये आईचं फार म्हणणं होतं की माणसांनी चोरी न करता व्यापार करावा. चोरी करणार एकदाच चोरी करता येते, पण व्यापार हा कायमचा करता येते. तर माझ्या लक्षात आलं की आपण व्यापार करताना आम्ही 4 भाऊ रस्त्यावर बसायचो आणि धंदा करायचो. पण 4 भाऊ बसायचो त्यावेळी प्रत्येकजण वेगवेगळे आयटम, म्हणजे बटन गोळी, दुसरा भाऊ फण्या, दुसरा प्लॅस्टिकचा भाव, त्यानंतर रुमाल, असे आम्ही 4 वेगवेगळे धंदे घेऊन बसायचो. आणि लहानपणी आम्हाला आईचं मार्गदर्शन मिळालं आणि मी उद्योगात वळलो. मी पहिले आम्ही घरोघरी उदबत्त्या विकायचो, उदबत्त्या विकायचो घरोघरी दारात उद्या. काही लोक आम्हाला भेटायची, काय दुपारचा आलास, तुला काय वेळ नाही का, असं आम्हाला फार मनाला लागायचं. पण मग आम्ही धंदा करायचो. मी मोठ्या मोठ्या लोकांकडे उदबत्त्या विकल्या आणि त्यांची नावं सांगितली तर तुम्ही पण अजब व्हाल. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उदबत्त्या विकायला जायचो आणि त्यांनी ते उदबत्त्याचे 4 पुडे घ्यायचे माझ्याकडे. असं माझ्याकडनं लहानपणापासून मोठ्या व्यक्तींच्या परिसरात जाण्याचा योग आला आणि मी हळूहळू जसा धंदा मोठा झालो तसा मी व्यापार करण्यानंतर मी नोकरीला पत्करली. नोकरी अशी पत्करली की महिना एक रक्कम मिळेल म्हणून मी SSC 5 झालो. SSC 5 जाऊन मी नोकरीला लागलो. मी महेंद्रकडे क्रिकेटर म्हणून लागलो, त्यामुळे मला पोझिशन अशी देत होते की जिथे काम नसेल तिथे मला पोस्ट द्यायचे. तर तिथे हॉटेल कॅन्टीनच्या सुपरवायझरची पोस्ट होती आणि ती मला दिली. लोकांना वाटलं माझा कॅन्टीनचा डिप्लोमा आहे, त्यामुळे लोक मला म्हणाले की कॅन्टीनचा डिप्लोमा आहे म्हणजे तुला कॅन्टीनच्या संदर्भात माहिती आहे. पण खरोखर मला काही माहिती नव्हती. मी विचार केला की आपल्याला माहिती नाही आणि आपण तो पद घेतला आहे पण हे आपल्याला त्रासदायक होईल. पण एक गृहस्थ आला आणि मला म्हणाला माझ्या बहिणीचं लग्न आहे, तुम्ही कॅटरिंग करणार का? तर मी बोललं कॅटरिंग करणार. तर मी विचार केला थोडा, नंतर मला एक माझा नाही हात आला आणि तो म्हणजे अनिल बोरकरांचा. अनिल बोरकर म्हणाले आपण करूया ना, काय त्याच्यात भीती आहे, तुम्ही एवढा धंद्यावर रस्त्यावर उद्योग करता तर एक कॅटरिंगचं केल्याने तुम्हाला फायदा होईल. आणि आम्ही अक्षरशः त्यामध्ये तुलून पडलो. कामाचे कुठचेही काम करायचे असेल तर त्याची मेहनत असते आणि मेहनत असल्यावर त्याच्यामध्ये विचार करायला लागतो की काय गोष्टी कधी घेतली आणि कसं काय केलं तर काय होईल, असा विचार करून आम्ही त्या गोष्टीचा विचार केला आणि ती ऑर्डर घेतली. त्या मला आचार्याने सांगितलं की तूप आणा, तर मी साधू तूप घेऊन आलो. म्हणजे साधू तुपामध्ये जेवण चांगलं होईल असं मला वाटलं. पण चांगलं होईल असं वाटलं, पण ते वडजी म्हणाला की चांगलं होईल हे तुम्ही साधू तूप टाकल्याने जेवण चांगलं होतं का? तर म्हटलं असं मला वाटलं, पण तसं नाही आहे. जिला तूप टाकायचं ते तूप टाकायचं, जिथे साधं तूप टाकायचं ते साधं तूप टाकायचं, असं मला गुरुजी सांगितलं. मी तसं केलं आणि आम्हाला त्यावेळी
त्या ऑर्डरला 940 रुपये प्रॉफिट झालं आणि मला महिन्यामध्ये 720 रुपये पगार होता. महिन्यावर काम करायचा आणि 720 पगार घ्यायचा हे मी विचार केला की आपण हा धंदाच भरा. आणि मी त्यावेळेला कॅटरिंगचा धंदा चालू केला. कॅटरिंगचा चालू केला तर नंतर मला एक काम केल्यानंतर 1 महिना कामच नाही मिळालं. मी बोललो आपण नोकरी सोडली तर फार चुकी गेली. आपण नोकरी करून धंदा करायला पाहिजे होता. पण माझं त्यावेळेला असं होतं की ते एकदा नोकरी करून धंदा करायचं म्हटलं तर तसंच राहणार आणि आपण एकदा उद्योजक नाही होणार किंवा आपण कंपनीमध्ये कामगार नाही होणार. म्हणून मी विचार केला एकदा तडकीपट पण मी विचार केला आणि उद्योग असा झाला की नंतर मला एक ब्राह्मण बाई मिळाली. ती मला म्हणाली अहो भालेकर तुम्ही माझं कॅटरिंग कराल का? म्हणलं करा. तुमचं नाव काय? म्हटलं भालेकर. अहो तुम्ही देशस्थ का कोकणस्थ? म्हणलं देशस्थ नाही कोकणस्थ नाही मी मराठा आहे. म्हणलं आम्हाला तुम्हाला कॅटरिंग द्यायचं नाही. म्हणलं ताई काय असं का देतात? तर आमच्या ब्राह्मण लोकांचं जेवण फार वेगळं असतं. म्हटलं त्याचं आचारी आणलं आणि ते जेवण करू शकतो. म्हटलं आता आम्ही ज्या जातीचे माणसं असतात त्या जातीचं आचारी आणतो आणि जेवण करतो. म्हणजे असं आहे का? म्हणजे आम्ही तुम्हाला काम देतो पण बघा कामाचं जरा हायवे होऊ नये. आणि सकाळी तिने काम सुरू झालं आणि तिने पहिलंच काम होतं माझं ब्राह्मण लोकांचं तर मी जरा फार लक्ष देऊन काम करत होतो. तर मी पहिल्या सकाळी उपमा दिला तर म्हणजे उपमाला उपमा नाही. तिने मला पहिलंच हे उपमाला उपमा नाही बोलल्या. मी पण म्हटलं त्यांनी दात चांगली दिली आहे तर म्हटलं जेवणाचं पण मी तसं करतो. म्हणून मी जेवण दिलं. जेवणात त्यांनी एवढं खुश झाले आणि म्हणाले जोपर्यंत 2 लाईन टाकवतात काढता येत नाही तो म्हणजे छोटी आणि मोठी कुठची कळत नाही. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की मराठा समाजाचा माणूस ब्राह्मण जेवण करेल का हा विचार त्याच्या मनात आला आणि तो मी फुसून टाकला. माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे की कुठच्याही जातीचा असेल आणि कुठच्याही ज्ञातीचा असेल तर माणूस जातीवरून पण नसतं जेवण काय देणार त्याच्यावरून पण नसतं. मी 1984 पोपचं काम केलं तर पोपचं काम 6000 लोकांचं एका वेळेला होतं. 6000 लोकांचं एका वेळेला मला काम मिळणार असं मला आशा वाटली. आणि जवळजवळ 100 कॅथलिक कॅथर्स होते आणि एकच हिंदू आम्ही होतो. आम्ही 5 जण सिलेक्ट राहिलो. 5 जण सिलेक्ट राहिल्यावर आम्हाला मला रिफ्यूज केलं. तर मी बोललो का रिफ्यूज केलं? तर म्हणलं दिस इज फूड इज नॉट इम्पॉर्टंट. तर म्हणलं फूड इज इम्पॉर्टंट, फूड इज गुड, बट दिस अ रिलेशन रिलेटिव्ह रिलेशन कॅथलिक रिलिजन कॅथलिक दॅट इज कॅथलिक इज इम्पॉर्टंट एज देअर. तर मी बोललो असं नाही आहे तुम्ही फूडचं इम्पॉर्टंट करा. मग ते म्हणाले बरं ठीक आहे. आपण मी रोमला पत्र लिहिलं आणि त्यांना म्हणाले की रिलिजन इम्पॉर्टंट आहे का फूड इम्पॉर्टंट? तर म्हणजे फूड इम्पॉर्टंट. तर म्हटलं मला रिलिजनमुळे काढलं आहे तर त्याच्यातून विचार करा. त्यांनी मला लगेच लेटर लिहिलं की नाही नाही तुम्ही परत इंटरव्ह्यू द्या आणि तुमचं सिलेक्शन झालं तर फूडवर सिलेक्शन होईल. मी म्हटलं परत त्यांना जेवणाची टेस्ट दाखवली आणि मी फूडचं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेला 1984 कोपचं गोल्ड मेडल मिळालं. मी एवढं चांगलं काम केलं की ते फादर लोक हे लोक माझ्यावर प्रे करायला लागले आणि प्रे करून मला चांगली धंदा व्हावा, चांगली उन्नती व्हावी, प्रकृती चांगली राहावी याच्यासाठी विचार केला. तर मला असं बाबा आमट्यांचं काम केलं, मी मनोज जोशींच्या मुलांचं काम केलं, असे मोठमोठ्या लोकांची कामं करायला मिळाले. मला किशोर रांगणेकरांच्या मुलीचं काम मिळालं, त्या रांगणेकरांच्या मुलीचं काम मिळालं ते पण असंच मिळालं आणि मी काम केलं त्यामुळे ते पण खुश झाले. त्यांनी मला 10 कामं दिली आणि 10-10 कामं करता करता मी जवळजवळ वर्षाला 100 कामं करायला लागलो. धंदा वाढत गेला, प्रत्येक हॉलमध्ये कामं वाढत गेली, माणसं वाढत गेली. मी एक व्यापारी झालो, तृप्ती कॅथरचा मालक झालो. तृप्ती कॅथरचा मालक म्हणजे तृप्ती कॅथर नाव घेतलं की लोक म्हणजे अरे हो ते भालेकरांचं जेवण ना, आम्ही तिथे जाणार. एका घरात 3 लग्नाची कार्ड आली, त्यामध्ये भालेकर कुठचं असेल तर त्या ठिकाणी ते लोक जेवायला यायचे. म्हणजे एवढं माझं विशेष झालं. तर सांगायचं आहे तू आज की काम सोसायटीने करा, काम योग्य रीतीने करा, फायदा जास्त न घेता तो फायदा त्यांच्या खिशाला परवडेल असा करा. आणि असं जर काम केलं तर कायमस्वरूपी तुम्ही मोठा कॅटर बनाल. आणि माझं कॅटर्स लोकांना आव्हान आहे की नवीन मुलांनी जर कॅटरिंग लाईनमध्ये यायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे या, मी त्यांना कॅटरिंगचा धंदा शिकवतो. म्हणजे न पैसा घेता आपण एक कॅटर बनता येतं. आपल्याला मोडी लागतच नाही. मोडी ग्राहकांची आपण त्याच्यावर पैसे घेऊन खरेदी करायचे आणि मग धंदा करायचा. म्हणजे आपल्याला धंदा मूळ करायला पैसे लागत नाही. दर लोकांच्या ॲडव्हान्सवर आपण धंदा करू शकतो.
अवधूत साठे, अवधूत साठे, अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी, अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी। The fastest way to grow in financial markets. Avadhoot Saathe Trading Academy. For details, log on to avadhootsaathe.com. Ladies and gentlemen, for abundance in financial market, abundance in knowledge and skills, abundance in wealth and wisdom, abundance in success and scalability. There is only one name, Avadhoot Saathe Trading Academy, a name that stands for abundance. Avadhoot Saathe.